लोकसभेच्या 22 जागा लढवत होतो त्याच्यात आणखी एक वाढून घेतलेली आहे. समान जागा, समान न्याय, समान जागा आणि जबाबदाऱ्यांच्या अधिकाराचं समान वाटप. ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री ते मी स्वीकारलेले नाही. हा जर कालचा आपला तह असेल तर हरलोय की जिंकलोय, पुढची जबाबदारी तुमची आहे. माझी त्यांच्याकडनं हीच अपेक्षा, मी त्यांना सांगितली की बाबा युतीची 25 वर्ष आपण अनुभवलेली आहेत, संघर्षाची सुद्धा अनुभवलेली आहेत, तुम्हाला काय पटतं ते बघा. आणि ते सांगितल्यानंतर अर्थातच युतीची 25 वर्षाची अधिक सत्ता होती नव्हती पण सुखाची होती, कारण आपल्यामध्ये तशी काही खेचातणी नव्हती. आणि म्हणून मला असं वाटतं काल जो आपण काही निर्णय घेतला त्याच्यामध्ये आपण लोकसभेच्या 22 जागा लढवत होतो त्याच्यात आणखी एक वाढून घेतलेली आहे. त्याच्यानंतर जे मुद्दे आपण उचलले होते त्याचा निकाल आपण लावलेला आहे. मग शेतकऱ्यांचा असेल, आपला 500 फुटांचा आहे, राहणारचा मुद्दा आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री जे बोलले त्याचा अर्थ तुम्हाला नीट कळला का? समान जागा नाही, समान जागा, समान न्याय, समान जागा आणि जबाबदाऱ्यांच्या अधिकाराचं समान वाटप, याचा अर्थ मी त्याच्यामध्ये समानता आणलेली आहे. पहिले 25 वर्ष आपण जे करत होतो की ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री ते मी स्वीकारलेले नाही. मी आपलं जे स्वप्न आहे की आपला मुख्यमंत्री झाला पाहिजे, या सगळ्या गोष्टी एक असं नेहमी म्हणतो आपण की युद्धात जिंकले आणि तळात हरलो. मला माहित नाही हा तळ असेल तर तळात हरलो की जिंकले तुम्ही ठरवायचं. नाही जिंकणारच नाही. हा जर कालचं आपला तह असेल तर हरलोय की जिंकलोय, आता पुढची जबाबदारी तुमची आहे. जिंकलो आहे आता युद्धात जिंकावं लागेल. अर्थातच शिवसैनिक, शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हटल्यानंतर जे काय मी करेन ते माझ्या शिवसैनिकाच्या हिताचं करेन. त्याच्यामध्ये मी कधी माझा स्वार्थ बघितलेला नाही, बघणार नाही. आणि शिवसैनिकाच्या आयुष्यात सुद्धा किती नुसतं संघर्ष 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 करत बसायचं त्याला लावायचं. मी लढ म्हटलं तर तुम्ही लढायची तयारी तुमची आहे, तुमच्या भरोश्यावरतीच जे काय करतो ते मी करू शकतो. म्हणून हा विश्वास हे प्रेम असंच ठेवा आणि तुमच्या भरोश्यावरतीच मी शिवसेना आणि महाराष्ट्राला पुढे नेऊन जातो. थांबा.